आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरलेली असून राऊतांनी विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केलेला आहे. राऊतांच्या या टीकेनंतर भाजपही आक्रमक झालेली असून संजय राऊतांविरोधात विधिमंडळामध्ये हक्कभंग आणणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलंय. राऊतांच्या या वक्तव्यामुळे विधिमंडळातील सदस्यांचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली आहे. ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्वाचा आहे. चोर होते उनको सभी चोर नजर आते हैं. ये महाराष्ट्र के विधानसभा का अपमान है. महाराष्ट्र के विधानसभा में बैठने वाले सम्माननीय सभी सदस्यों का अभिमान है, अब अपमान है. ये अपमान महाराष्ट्र का भी है और ये महाराष्ट्र द्रोह भी है. और इसके लिए संजय राउत जी ने किया हुआ बयान, ये महाराष्ट्र द्रोह है, महाराष्ट्र का अपमान करने वाला है, महाराष्ट्र के सम्माननीय सदस्यों का अपमान करने वाला है. और जिनके खुद के हाथ चोरी में पकड़े गए हैं वो दूसरों को यही बोलेंगे, इससे ज्यादा मैं क्या कहूं. आणि आता थेट विधानसभेत जाणार आहोत. आशिष शेलार बोलतात. कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय या विषयावर. आणि मी माझी विनंती समोरच्या सदस्यांनाही राहील की या पद्धतीने जर त्या ठिकाणी आपला सगळ्यांचा उल्लेख होणार असेल तर हे विधिमंडळ एक आहे की नाही हे ठरवायची आज वेळ आली अध्यक्ष महोदय. आणि म्हणून बोट चेपी भूमिका अपेक्षित नाही अध्यक्ष महोदय. बोट चेपी आणि राजकीय दबावाखालच्या भूमिका महाराष्ट्राने बघितल्या असतील, पण या विधिमंडळाच्या अपमानाच्या बाबतीत अशी बोट चुपी भूमिका या बिलकुल माननीय अध्यक्ष महोदय, आपण याची नोंद घेऊन कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. विरोधी पक्ष नेत्यांचं झाले होते अध्यक्ष महोदय. दादा, जो एक मुद्दा सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी इथं उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय, भातकळकर साहेब महोदय, आपण सगळेजण विधिमंडळाचे सदस्य आहोत, कुणी कुठल्याही पक्षातून निवडून येऊ देत, परंतु 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे आपण सगळेजण आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो. अध्यक्ष महोदय, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीनं चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, आता मला टीव्हीला तशा प्रकारची न्यूज आलेली आहे की एक व्यक्ती विधिमंडळाला चोर मंडळ अशा प्रकारचं म्हणलं. अध्यक्ष महोदय, मी आशिष शेलार, तुम्ही म्हणताय त्या मताशी मी सहमत आहे. पक्षीय सगळे जे काही आपले बाकीचे गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून यामध्ये गांभीर्याने बघण्याची गरज आहे, कारण शेवटी प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे, नियम पाळला पाहिजे. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय, परंतु ते बोलत असताना कुणी काही बोल जर बोलायला लागले आणि अशा प्रकारचे आरोप करायला लागले, आता ती बातमी खरोखरीच बोललेली आहे का, त्या बातमीत तथ्य आहे का, हेही तपासून बघितलं पाहिजे. मी त्या ज्यांनी बोलले त्यांची बाजू घेतो अशातला अजिबात भाग नाही. जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे, परंतु त्याची शहानिशा पण त्या बाबतीमध्ये केली पाहिजे, कारण बऱ्याचदा कधी कधी अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि त्याच्यामध्ये तथ्य असतं, त्याच्यामध्ये कधी तथ्य असतं नसतं, कारण नसताना कुठल्या एका बातमीवरून कुणाला टार्गेट होता का करता कामा नाही. पण जर ती व्यक्ती खरोखरीच तसं बोललेली असली तर मग ती व्यक्ती कुठल्याही राजकीय पक्षाची असो, कुठल्याही पदावरची असो, त्यांना व्यवस्थितपणे मेसेज देण्याचं काम आणि ह्या संदर्भात विधिमंडळाचं जो काही मान सन्मान आहे ते ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी पण केलं पाहिजे, विरोधी पक्षांनी पण केलं पाहिजे आणि सर्वसामान्य ज्यांचा राजकीय पक्षाशी दुरान्वय देखील संबंध येत नाही अशा देखील व्यक्तींनी केलंच पाहिजे, अशा प्रकारचं आमचंही अध्यक्ष महोदय मत आहे. त्यापेक्षा वेगळं आमचं कुठलंही मत नाही. चला, सन्माननीय सदस्य अतुल भातकळकरजी. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये सामन्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जे विधिमंडळाचा अवमान करणारे उद्गार काढलेत याच्याबद्दल मी आपल्याकडे हक्कभंगाची सूचना
ऑलरेडी मी त्या ठिकाणी दिलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार असं म्हणाले की एखाद्या नेत्याविषयी एखाद्या पक्षाविषयी दादा असं नाहीये. त्यांनी सरळ म्हटलंय विधिमंडळ नव्हे चोर मंडळ. सगळ्या विधिमंडळाचा अपमान आहे. आपण म्हणताय हे तपासून पाहिलं पाहिजे. माझ्याकडे झीची क्लिप आहे त्यात त्यांनी सरळ म्हटलेलं आहे हे विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे. त्याच्या पुढे जाऊन गुंड मंडळ आहे. या विधिमंडळाला एवढी उज्ज्वल परंपरा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा आपण अनेक सदस्य अशा विधिमंडळाला चोर म्हणतायत. केवळ कोविडच्या केसमध्ये त्यांच्या जवळच्या माणसाला काल मुंबई पोलिसांनी अटक केली त्याचं फ्रस्ट्रेशन ते या विधिमंडळावर काढतायत का. आणि हा विधिमंडळाचा उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. माननीय अध्यक्षजी मला माझी आपल्याला विनंती आहे की आपण आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा आणि याच्यावर तातडीने सुनवाई केली पाहिजे आणि हे बोलणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी जे मांडलं आहे खरं म्हणजे अद्याप आम्हाला तर मला समज नाही. आधी दादा म्हटले की टीव्हीवर चाललेलं आहे आम्हाला तर तसं समज नाही. पण कुणीही असो हे विधिमंडळ एक आपलं सर्वोच्च सभागृह आहे. महाराष्ट्राचं आदरस्थान आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. आणि महाराष्ट्र कारभार चालतो तो विधिमंडळातून चालतो आणि एक थोर परंपरा असलेलं मंडळ याबद्दल कुणी नाकार नाही याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. खरं असं म्हटलं का नाही हे एकदा तपासून जसं आजी दादा म्हटले त्या तपासून पाहण्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये शब्दाचा वापर हा बऱ्याच वेळा दोन्ही बाजूने जो होतो तो अत्यंत दुर्दैवी आहे. अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय या विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं जसं दिसत आहे त्याच पद्धतीनं आमच्या विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. जे काय कुणी चोर मंडळ म्हटलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. भरत शेठ गोगावले. अध्यक्ष महोदय, जे आता आशिष शेलार आणि भाटकरांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सगळ्यांनी क्लिप ऐकलेली आहे आणि जे बोलतात दादांनी पण सांगितलं वस्तुस्थिती आहे. चुकीचं कोण बोलत नाही, आरोप कोण करत नाही. साहेब, प्रमाण आहे कुठल्या पण गोष्टीला आणि त्या प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर मग आत्ती त्याची माती ठरलेली आहे. तर यांना एकतर तुम्ही हा हक्कभंग तर व्हायलाच पाहिजे आणि आमचं म्हणा चाल. कारण बाहेर जर प्रक्षोभ उसळायचा नसेल, कारण प्रचंड भावना भडकत चाललेल्या आहेत. हे एकमेकाला आता पासिंग होतोय. कारण हा अधिकारच कोणी दिला या मंडळ ह्या माणसाला. जर हे एवढे स्वतःला शाने समजतायत, माणसांनी भाड खायला पाहिजे, पण एवढं जरी भाड खाऊपणा नसायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि म्हणून आम्ही सांगतोय याच्यावरती हक्कभंग दाखल करावा. दादानी जे सांगितलं मग तो कोणी का असं ना. आणि ही आमची सूचना आहे ती मान्य करून घ्यावी. बोला आशिष जयस्वालजी. अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या प्रतिष्ठेपेक्षा दुसरं काय महत्वाचं राहू शकत. अध्यक्ष महोदय, आम्ही वर्षानुवर्षापासून या सभागृहाचे सदस्य आहोत. अध्यक्ष महोदय, संबंध महाराष्ट्रामध्ये जर आज अध्यक्ष महोदय आपण या आपल्याला या सभागृहाची प्रतिष्ठा राखायची अध्यक्ष महोदय, उद्या कोणी उठून काही म्हणत अध्यक्ष महोदय, याच्यावर जर आपण नियंत्रण ठेवलं नाही अध्यक्ष महोदय, तर उद्या सर्व सन्मान्य सदस्यांनी विधिमंडळाचा प्रतिष्ठेचा विषय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण सर्व कामकाज बाजूला सरून पहिले या विषयात निर्णय घ्यावा आणि या सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचं काम आपण करावं अशी माझी आपल्याला. यामिनी जाधव जितला. अध्यक्ष महोदय, मला वाटतं विधिमंडळ म्हणजे केवळ सत्ताधारी पक्ष नव्हे तर निवडून आलेले सगळे सदस्य असतात. आणि अशा पद्धतीने विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं ही तर चूक आहे. पण अध्यक्ष महोदय एक मिनिट, आता या क्लिपची दादा मी आपल्याला थेट प्रश्न विचारते आहे की मागे मी या सभागृहात हिवाळी अधिवेशनात एक प्रश्न विचारला होता आणि आपल्यालाच थेट विचारला होता. आता आपण या क्लिपची सत्यता पाताडू पाहणार आहात.
पण ती क्लिप सगळ्या जगाने ऐकली होती की या केवळ विधिमंडळालाच नाही बोलले जात आहे तर विधिमंडळातल्या आमदार महिलांना वेश म्हटलं होतं आणि त्या क्लिप मध्ये क्लियर म्हटलं होतं तर याच्यावर हक्कभंग हा घेतलाच पाहिजे अध्यक्षमध्ये धन्यवाद ठीक आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सन्मान्य सदस्य चला बोला वायकर साहेब बोला अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव आणलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे हक्कभंग आणलेला आहे त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे हक्कभंगाचं पत्र दिलंय तुम्ही फक्त हा ते येईल त्यावेळेला बघूया आपण अध्यक्ष महोदय प्रामुख्याने चर्चा ही भरकटत चाललेली आहे यामध्ये एका सदस्याने चर्चा तर झाली पाहिजे चांगली हेल्दी चर्चा झाली पाहिजे त्याबद्दल वाद नाही आहे जे चाललंय विषय त्याच्यावरती परंतु काही सदस्य भाडखाव वगैरे शब्द वापरतायत भाडखाव म्हणजे अति तिथे आपण जे बोलला परंतु भाडखाव म्हणजे काय कोणालाही या सभागृहाची एक प्रकार या सभागृहातला खूप महानता आहे या सभागृहामध्ये आपण बसलेले आपल्या अगोदर देखील अनेक वरिष्ठ लोक या सभागृहामध्ये बसून गेलेले आहे फक्त शब्द वापरताना बाहेर जर तुम्ही शब्द वापरले ते या ठिकाणी काढता मग या ठिकाणी भाडखाव हा शब्द वापरलाय तो त्यांनी पहिल्याने मागायला नंतर बाकीची चर्चा करावी चला ठीक आहे बस आता प्रभू साहेब आता आपण पुढे जाऊया बस नाही ना बसा आता सन्मान्य सदस्य श्री अतुल भाटकळकरजींनी आज दिलेले हक्कभंगाची सूचना मला प्राप्त झाली आहे ओ ठीक आहे मला 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 रुलिंग तर देऊ दे रुलिंग तर देऊ दे जागेवर बसा रुलिंग तर देऊ दे जागेवर बसा रुलिंग तर देऊ दे रुलिंग देऊ दे जागेवर तर बसा जागेवर बसा चालणार नाही जागेवर बसा चालणार नाही जागेवर बसा जागेवर बसा चालणार नाही जागेवर बसा सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब केली जाते तर आपण पाहिलं सभागृहामध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे हक्कभंग प्रस्ताव आणावा अशी त्यांनी मागणी देखील केलेली आहे तर सगळ्यांनी शब्द जपून वापरावेत असं वायकरांनी म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे आत्ताची आपण महत्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला गोंधळ पाहायला मिळतोय तो म्हणजे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांवर कारवाईची मागणी केलेली आहे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे तर चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार कुणालाही नाही असं वक्तव्य जवळपास सत्ताधाऱ्याच्या सगळ्याच आमदारांनी तिथं केलेलं आहे आणि त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर निषेध दर्शवत सभागृहाचं कामकाज जे आहे ते तहकूब करावं लागलेलं आहे कारण सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीने केली आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या दिवसापासून संजय राऊत या माणसाचं बौद्धिक संतुलन ढासळलेलं आहे कोणत्या या देशातल्या महत्त्वपूर्ण संस्थांविषयी आपण काय विधान करतो याचं भान संजय राऊतांना अजिबात राहिलेलं नाही निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर ज्या संस्थेमुळं गेली 75 वर्षे आपल्या देशातली लोकशाही टिकून आहे जिचा एक वेगळा सर्व लोकप्रतिनिधींच्यावर एक दबदबा आहे अशा संस्थेवर सुद्धा निवडणूक आयोगानं शेण खाल्लं गेल्या आठवड्यात त्यांनी ही भाषा वापरली
आज त्यांनी विधिमंडळाविषयी ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परंपरा या थोर आहेत, महान आहेत, एक आदर्श विधिमंडळ म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळाला देशात मानलं जातं, अशा विधिमंडळाविषयी सुद्धा चोरांचं विधिमंडळ अशा भाषेत त्यांनी उल्लेख केलेला आहे, या गोष्टीचा मनापासून मी निषेध तर करतोच। पण संजय राऊतांना एक दिवस त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक वाक्याचा पश्चाताप होणार आहे। ते सध्या भडक बोलणं, चिडून बोलणं म्हणजे आपण किती झालवादी आहे, आपल्याला यातनं महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळेल अशा गैरसमजात आहे। महाराष्ट्र हे बुद्धिमंतांचं राज्य आहे, सर्वसामान्य आमचा शेतकरी खुरपणारी शेतातली आमची आई बहीणसुद्धा राजकारणाच्या बुद्धिमत्तेला कुठेही कमी नाही। संजय राऊतांच्या या घाणेरड्या बोलण्यामुळं त्यांचीच प्रतिमा दिवसेंदिवस जनसामान्यामध्ये ढासळत चाललेली आहे, आणि उलट पक्षी संजय राऊतांसारखी माणसं अजूनही जवळ असणं हे उद्धव साहेबांसाठी भविष्यात निश्चितपणे घातक ठरणार आहे। उद्धव साहेबांनी आता तरी असली माणसं तातडीनं बाजूला करावी। तात गेल्या होती कळली तर बघतो जात। तर राऊतांच्या बेताल वक्तव्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलेलं आहे। राऊतांच्या या वक्तव्यामुळे आज सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी निषेध दर्शवला आहे। तर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की समोरच्या व्यक्तीनं भाडखाऊ म्हटलेलं आहे, यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। प्रताप सरनाईकांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आमदार प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे, संजय राऊत यांचं विधान अत्यंत चुकीचं आहे। त्याचबरोबर यामिनी जाधव शिवसेनेचे आमदार यांनी देखील म्हटलेलं आहे की महिला आमदारांना अपशब्द वापरले जातात आणि त्यामुळे कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी जवळपास सत्ताधाऱ्यातल्या सगळ्या आमदारांनी केलेली आहे। आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।